जगदगुरु संत तुकाराम महाराज यांची अभंग गाथा भाग सदुसष्ट अभंग सहाशे एकाहत्तर ते सहाशे ऐंशी स्वरूपात अभंग अभंगांचा भावार्थ चला अभंग समजून घेऊया रोजचे रोजचे अभंग जय जय राम कृष्ण हरे का रे दास होशी संसाराचा खर दुखाचे डोंगर भोगावया मिष्टान्नाची गोडी जिवेची आगरी मस घबरल्यावर स्वादनेने अनेकही भोग अनेक इंद्रियांचे नाही ऐसे साचे जवळी काही रूपदृष्टी दृष्टी थाय पाहता पाहता न गडे सर्वता आणि तृष्णा तुकामने कारे नाशवंतासाठी साठी देवा सवे तुटी करीतोशी वैराग्याची मूर्ती समर्थ रामदास स्वामी आधी प्रपंच करावा नेटका म्हणतात तर संत तुकाराम महाराज संसारिक असून देखील संसाराचा दासून गाढवाप्रमाणे दुःखाचे डोंगर का भोगतोस असे विचारतात सुरुवातीला परस्पर विरोधी वाटणारे अभंग नंतर मार्मिकदृष्ट्या पाहिल्यास एखादा गोड पदार्थ तुम्हाला मनापासून खूप आवडतो तुम्ही तो पहिला घास खाता मन आनंदित होते मन तृप्तही होते लागोपाठ दुसरा घास खाता पहिल्या इतके तुम्हाला तृप्ती मिळत नाही म्हणून आनंद मात्र मिळतो जसजसे ज़ जसे पोट भर जाते तस तसे तृप्ती कमी होत जाते प्रत्येक घास तितकाच गोड असला तरी मिळणारी तृप्ती कमी कमी होत जाते व जेव्हा पोट पूर्णपणे वरते तेव्हा मात्र समोर तुमच्या आवडता तोच पदार्थ ठेवला व कितीही आग्रह केला तरी तुम्ही खाण्यास नकार देता कधी आपण असेही म्हणतो पोट भरले पण मन नाही भरले समर्थ रामदास स्वामी प्रपंच करावा नेटका म्हणताना देह उपचाराकरिता आवश्यक सांसारिक वस्तूंचा उपभोग घेणे गरजेचं आहे म्हणून तो केलाच पाहिजे त्या आवश्यक गरजेच्या पुढील सीमारेषा मोहाची सुरू होते पोटापुरते खाणे ही प्रकृती पोटाच्या वरखाने ही विकृती आहे आणि हीच विकृती दुःखाचे डोंगर उत्पन्न करत असते विठ्ठलाचे रूप पाहून डोळ्यांची तृप्ती होते पण संसाराची कधीच तृप्ती देत नाही तुकाराम महाराज म्हणतात या नाशवंत संसारासाठी परमेश्वराची ताटातूट का करून घेतोय जय जय रामकृष्ण हरे बैसोने निचळ करे त्याचे ध्यान देई रिजू अन्न वस्त्रधाता काय आम्हा करणे अधिक साचून देव झाला ऋणी पर्वता धैर मायळ जाणे कळवळा शरणागता लळा राखो जाणे न लगे मागणे सांगणे तयासी जाणे इच्छा तेसी पूर्वी त्यांची तुका म्हणे लई अलंकारांगी विठ्ठल हा जगी तुची होशी ध्यानाला बसताना निश्चित मनाने बसले पाहिजे तो श्रीहरी विठ्ठल तुमच्या सर्व इच्छा जाणतो त्याही तो पूर्ण करतो अधिक संचय करून तरी काय उपयोग तो दयाळू मायाळू असून येणाऱ्या शरणागतांना आवय देतो त्याकडे काही मागितले नाही तरी तुमच्या मनातली इच्छा जाणून तो त्या पूर्ण करत असतो तुकाराम विठ्ठल भक्तीचा अलंकार घातला तर तूच स्वतः विठ्ठल होशील जय जय राम कृष्ण रे सोनियाचा कळस माझी भरला सुरारस काय करावे प्रमाण तुम्ही सांगा संतजन मूर्तिकेचे घट माझी अमृताची साठ तुका मने हित मज सांगावे तुरित बाह्य रूपापेक्षा अंतर्मन कसे आहे याला महत्त्व दिले पाहिजे सोन्याच्या पेल्यामध्ये दारू भरून ठेवली तर ती पवित्र कशी होईल किंवा मातेच्या मडक्यामध्ये अमृत भरून ठेवले तर त्याचे मूल्य काही कमी होणार नाही तुकाराम म्हणतात हो माझे हित कशामध्ये आहे हे मला तात्काळ सांगा जय जय राम कृष्ण हरे नका घालू दुध जयामध्ये सार ताकाचे उपकार तरी करा नेता तरी हे हा नका देव अन्न तुकाचे जीवन तरी म्हणे मध सगुणाची चाड उर्वा कोणी कोड दुर्बळांचे दूध मौल्यवान आहे त्याचे दान करता येत नाही ठीक आहे ताकाचे तरी दान करा एखाद्याला अन्न देता येत नाही तरी मुबलक मिळणाऱ्या पानाचे तरी दान करा तुकाराम म्हणतात आम्हाला त्या सगुण विठ्ठलाची आवड आहे कोण्या दिनदुबळ्याच्या संकटामध्ये त्यास यथा योग्य मदती केली पाहिजे जय जय रामकृष्ण हरी हरे म्हणसे नाही रे संचितन करी न करी ऐसे मात लाहो गे हरिनामाचा जन्म जाऊ दिसाचा गळा पडेल यम मग कैसा खरे मनसे ते हाडा ऐसे न मने न मने मोडा नर न मने रे चांडाळा तुका मने सांगू किती से की तोंडी पडेल माती माझ्या नसेवी हरिभक्ती नाही अशी भावना ठेवू नका हा जन्म पुन्हा पुन्हा नाही त्यामुळे हे जीवन भरभरून जगले पाहिजे व ते जगताना श्री स्मरण नित्य ठेवले पाहिजे त्याच्या नावाचे नामस्मरण करीत जीवन व्यतीत केले तर योग्य कारण यमपास गळ्यात पडल्यानंतर हरीचे नाव तरी कसे घेता येईल नरदेह सर्वता सत्कर्मासाठी तत्पर असताना तो दुबळा आहे असे समजू नका तुकाराम महाराज वेदेतून मानतात हेच मी कित्येकदा सांगतो आहे शेवटी तोंडात मारती पडेल तेव्हा त्यांना ते कळेल जय जय रामकृष्ण हरी संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकांचे काम नाही येते बहु दुधड जरी झाली म्हैस काय तरी होईल काय काम देणू तुका म्हणे भावे आपण तरीच महिमान येईल कळो संतांचे महत्व त्यांचे कार्य हे थोर आहे मोठे अलौकिक आहे केवळ शब्दामध्ये ते व्यक्त होतच नाहीत गायी म्हैस जरी दुप्पट दूध देऊ लागल्या तरी त्या गायींचा काम देणू काय होत नाही तुकाराम महाराज म्हणतात आपण स्वतः संत हो तेव्हाच त्या पदाचे आपणास महत्व कळून येईल जय जय रामकृष्ण हरे नाही संत पण मिळते हे हाटी हिंडता कपाटे देता मने राशी नाही ते आकाशी पातळी ते तुका म्हणे मिळे जीवाची यासाठी साठी नाही तरी गोष्टी बोलू नये संतांचे महत्व अलौकिक आहे हे आपण पाहिलेच पण संत होण्याकरिता काय उपाय केला पाहिजे अष्टांगयोग सिद्धी हटयोग वनांतर जाऊन हिंडून फिरून संतपन मिळत नाही की बाजारामध्ये विकत मिळत नाही आकाश धुंडाळले किंवा पाताळ खोदले तरी ते संतपन मिळत नाही तुकाराम महाराज म्हणतात आपल्या जीवाच्या सुखासाठी हे संतपद हवे असेल तर या सर्व गोष्टींचा विचार व्यर्थ आहे जय जय रामकृष्ण हरे नामाचे आवडी तोच जाण देव नरी संदेह काही म्हणे ऐसे मी हे नाही बोलत नेनता आणून समता संतांची नाम मने उरले साधन ऐसे हे वचन बोलू ने तुका मने सुख पावे या वचने माय बापे आवड ही चित्तापासून असेल रात्रंदिवस त्या नामाची आठवण राहणे ध्यान राहणे आणि त्यामध्ये सदैव रममान होणे आणि श्रीहरी विठ्ठलाचे नाम घेताना विठ्ठल आपल्या आसपास शेजारीच नाही तर आपल्या अंतरे नांदतो आहे याची प्रचिती क्षणाक्षणाला होणे हीच ती परमानंदाची अनुभूती जी ईश्वर आणि भक्त हे भिन्न नसून एक रूप आहेत याची जाणीव होते आणि यामध्ये काही शंका नको म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात जे मी नामाच्या आवडीबद्दल बोलतो आहे हे माझे मत नसून संतांनी यापूर्वी सांगून ठेवलेले आहे नामाशिवाय अन्य परमार्थ मार्ग उपलब्ध आहेत असे म्हणणे सर्वथा चुकीचे आहे कारण इतर मार्ग हे केवळ परमार्थात सहाय्य करणारे आहेत पण पर नामाला पर्याय असू शकत नाही इतके महत्व नामाचे आहे तुकाराम महाराज म्हणतात या नामाच्या आवडीने स्वतः भक्त आत्मिक आनंदाचे सुख भोगतोच पण शिवाय त्याचे माता पिता देखील धन्यता मानतात जय जय राम कृष्ण हरे सुखे होतो कोठे घेतली सुधी बांधविला गळा आपल्या हाती काय करू गुंतलो आता नये सरता मागे पुढे होते गाठी ते सरले आता अनेक माता ऋण झाले चोकळले या विनगमाविले पिके रांडा पुरे पिके लावेली बहुतांची बहु बो घेतली घरे न पडे पुरे काही केल्या तुका म्हणे काही न धरावी अस जावे हे सर्व सर्वस्व टाकूनिया संतांचे चरित्र पाहिले की आत्मिक आणि पारमार्थिक सुखाचा परमोच्च सुख घेत असताना मात्र या संत मंडळींना संसारामध्ये भौतिक सुख काही भेटले नाही त्यांच्या संसारामध्ये सदैव गरिबी झाली त्यामध्ये संत तुकाराम महाराजांना त्यांच्या जीवन काळामध्ये भयंकर अशा दुष्काळाचा देखील सामना करावा लागला वंश परंपरागत सावकारी व वाण्याचा व्यवसाय बुडाला तरी कर्ज काढून बाजारपेठेमधून पंचक्रोशीमधील दुष्काळाने होरपळलेल्या जनतेसाठी धान्य आणले त्यांच्या मुखी अन्नाचे चार घास पाडावेत म्हणून आपल्या घरातील दागदागिने विकले कर्ज देणारे तुकाराम महाराज कर्ज काढून समाजसेवा करू लागले त्या कर्जाची परतफेड करता येत नाही म्हणून घरावर जप्ती देखील आले आपल्या या कृतीमुळे आपण स्वतः दरिद्र तर झालोच पण आपली पत्नी मुले बाळांचा देखील आपण विचार केला नाही त्यांना भिकेला लावले दुष्काळात पीक नाही म्हणून धान्य नाही अशा या दृष्टचक्रामध्ये असहाय्य झालेल्या वैफल्याने त्रस्त झालेले तुकाराम महाराज म्हणतात आता या संसाराचा आसच राहिले नाही क्षणाला तर वाटते हे सर्व सोडून द्यावे श्रोते हो जरी महाराजांच्या मने असा विचार आला तरी त्यांनी आपली सांसारिक जबाबदारी कधी टाळली नाही उलट दुष्काळाच्या या भट्टीमध्ये सोने वितळावे व त्याच्या तेजाने डोळे असे अलौकिक कार्य त्यांच्याकडून घडले व जगाला हेवा वाटेल अशी जीवन आदर्श त्यांनी घालून दिला जय जय राम कृष्ण रे न मानावे तैसे गुरुचे वचन जेने नारायण अंतरे दे आड आरा म्हणू पोडी येला डोळा बळीने आदळा शुक्र केला तरी देवतरी काय एक का तुम्ही पृथक क्षीणावाया उल्लांगून या भरताऱ्या आज्ञा अन्न ऋषीपत्न्या घेऊन गेल्या अवघेची त्यांचे देव केले काज धर्म आणि राज राखेली पिते याचे पुत्र केला वैरकार प्रल्हाद या सुर मारविला बहुत विघ्ने केली तया आड परी नाही काही वाढ सोडली गवळीने करते देवाचे विविचार सोडून या चार भ्रष्ट होशी तयांचे दिले ते कवनाशी नाही अवघा अंतबाह्य तोच झाला देव जोडे ते करावे अधर्म अंतर येथे कर्म नाचरावे तुका म्हणे हा तो जाणतो कळवळा म्हणून या जमिना उद्धरले ज्या वचनाने नारायण दूर होईल असे वचन ऐकू नये आचरणात आणू नये जरी ते वचन गुरु देत असेल तरी ते मानू नये दैत्यगुरु शुक्राचार्यांनी बळीराजाला दान देऊ नकोस तुझा घात होणार आहे ब्राह्मणाच्या वेशात आलेला बटूक हा स्वतः नारायण आहे तीन पावले म्हणून तो तुझे सर्वस्व घेऊनही जाईल इतके सांगूनही बळी संकल्प सोडण्याकरिता पाणी घेईल म्हणून शुक्राचार्य सूक्ष्म रूप घेऊन झारे जाऊन बसले पण वामनरूपी नारायणने झारीत बसलेला कचरा साफ करण्याकरिता झारीत काडे घातली असता शुक्राचार्यांचा डोळा फुटला व आपले कार्य सिद्ध केले त्यामुळे आपण प्रयत्न हा केलाच पाहिजे व त्याचे फळ हे भेटणारच आहे त्याची व्यर्थ चिंता करू नका ऋषी त्यांच्या पतिदेवांनी दिलेल्या आज्ञेचे पालन केले नाही व श्रीकृष्णाला जीव घातले पण त्यांच्या भक्तीमुळे त्या ऋषीपत्नींचा धर्म व लाज राखली गेली नारायणाचे नाव घेऊ नकोस अशा वडिलांची आज्ञा प्रल्हादाने ऐकली नाही व नारायणाची भक्ती करायचे काही सोडली नाही प्रल्हादाच्या रक्षणाकरता नारायणाने नरसिंहाचा अवतार घेऊन दुष्ट हिरण वध केला वृंदावनामध्ये गवळणींनी आपल्या संसारामध्ये लक्ष न देता मोहनासंगे प्रेममय भक्ती केली जी त्यांच्या पतींना व्यवहारिक गवळणींना मिळालेले हे क्षणाचे प्रेम देखील त्यांच्या उद्धाराचे कारण ठरले अशा रीतीने गुरु पिता पती यांच्या वचनामुळे नारायण जर दूर होत असेल तर धर्माच्या आचरणामध्ये बाधा येत असेल तर असे वचन जरूर मोडा पण नारायणाला नारा अंतर देऊ नका दूर होऊ देऊ नका महाराज म्हणतात भक्त व भगवंत अंतभय एकरूप झाला तर भक्ताच्या अंतकरणातील तळमळ जाणून घेण्यास वेळ लागणार नाही व हीच एकरूपता उद्धाराचे साधनी होण्यास साह्य होईल जय जय रामकृष्ण हरे